ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. महाराष्ट्र सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले असून काल रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून दिवसभरात 222 जण दगावले आहेत, तर 27,508 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 4,30,503 इतकी झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन. राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता बळावत चालली आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन बाबत चाचपणी सुरू असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर कोरोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती देखील केली. मुख्यमंत्र्यांच्या या फोन नंतर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केलं आहे. आमदारांचा निधी वाढवला पण सर्वसामान्यांना 1 रुपयाही नाही, भाजपचा सरकारवर हल्लाबोल. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी वीकेंड लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उपाययोजनांचा पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपसह मनसेनेही घेतला आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारनं लॉकडाऊन कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला पण राज्य सरकारला 1 रुपयाही दिला नाही अशी टीका केली आहे. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आजच संपर्क करा 8766967401. केरळ बंगाल मध्ये ही निवडणुका आहेत, तिथे निर्बंध का नाहीत? अजित पवारांचा सवाल. राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तसेच वीकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीला हे निर्बंध लागू असतील काय असा सवाल करण्यात आला. त्यावर केरळ बंगालमध्ये ही निवडणुका आहेत, तिथे निर्बंध का नाहीत असा सवाल लोक विचारत आहेत असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. फेसबुकच्या 50 कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर. जगातील 50 कोटी फेसबुक खातेदारांची माहिती संकेतस्थळावर आली असून माहिती हॅकर्सकडून वापरण्यात येण्याची शक्यता आहे. ही माहिती काही वर्ष जुनी असून फेसबुक खातेदारांची माहिती गोळा करीत असल्याचा हा प्रकार संतापजनक मानला जात आहे यात शंका नाही. फेसबुकच नव्हे तर इतर समाज माध्यमे अशा प्रकारे वापरकर्त्यांची माहिती जमा करून त्याची विक्री करीत असतात. एक प्रकारे समाज माध्यम खात्यावरील माहिती चोरीस जाते किंवा विकली जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आयुक्तांची धडाकेबाज कारवाई, बार सील करून 50,000 दंड. नवी मुंबईचे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी फील्डवर उतरले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांवर कारवाई करण्यात येत असून या पुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचं नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. कडक निर्बंध लावण्यात आलेल्या महाराष्ट्रात येणार केंद्रीय पथक. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि मृतांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळत असल्याने केंद्रीय पथक महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोरोनाचा फटका बसलेल्या 10 राज्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी पंतप्रधान कार्यालयाकडून राज्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय पथक महाराष्ट्रासोबतच पंजाब आणि छत्तीसगडचाही दौरा करणार आहेत. या पथकांमध्ये आरोग्य तज्ञ तसंच डॉक्टरांचा समावेश देखील असणार आहे. लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज, फॅमिली गेट टुगेदर, कॉर्पोरेट मीटिंग्स, कंपनी प्रोडक्ट प्रमोशन, एवढंच नव्हे तर फूड फेस्टिवल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परफेक्ट असा हा 16 बँक्वेट हॉल.
आजच संपर्क करा 9004610789. पुढील 5 दिवस तापमान वाढ. महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये पुढील 5 दिवस तापमान वाढ कायम राहणार असून विदर्भात या काळात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी आठवड्यापासून कमाल तापमान 40° सेल्सिअसच्या पुढे असून 2 आणि 3 एप्रिलला या भागातील कमाल तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरेल. विदर्भात सर्वच ठिकाणी आठवड्यापासून कमाल तापमान 40° सेल्सिअसच्या पुढे असून 2 आणि 3 एप्रिलला या भागातील कमाल तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरले. मुंबई परिसरातील दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने उन्हाची दाहकता कमी झाली आहे. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं काल निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरात दुपारी 12च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 70च्या दशकात अनेक सिनेमांमधून शशिकला यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. वाढत्या कोरोना प्रकोपानं काही दिवसात सुरू होत असलेल्या IPL वर हल्ला केला आहे. एकामागोमाग एक असे क्रिकेटपटू आणि त्यांच्या संघ व्यवस्थापनातील कर्मचारी कोरोना बाधित सापडू लागले आहेत. काल 3रा क्रिकेटपटू कोरोना बाधित सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या टीमचा आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा आघाडी फलंदाज देवदत्त पडक्कीलचा रिपोर्ट रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पडिक्कल हा 3रा IPL मधील क्रिकेटपटू आहे. यानंतर टीमने त्यांना विलगीकरणात पाठवले आहे. तुर्तच वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा महाराष्ट्र सिटी रिपोर्ट.